आता तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. तसंच झालंय, तसंच झालंय. महेश कटारे सर, तर ही पुढची स्टोरी आहे, तर ती बघायला सुद्धा लोकांना मजा येईल. सध्या सगळ्या दोघांचे फॅन्स आहेत. जे जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात आलं नाही ते सुख नित्या आणि अधिराच्या आयुष्यात येऊ शकतं पुढे. किती मनापासून हसलीस तू. हाय बोला, नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमची सगळ्यांची लाडकी जोडी माझ्या भेटीला आली आहे. जयदीप गौरी, सॉरी, इतकी सवय झाली ना मला तुमच्या जयदीप गौरी या नावाची की आता ते नित्य आणि अधिराज तोंडात बसायला थोडा वेळ लागणार आहे. आता सवय होईल हळूहळू, पण सध्या आमच्या तुमच्यासाठी तरी जयदीप गौरी आहात. बाकी कसे आहात? मस्त, खूप छान. राम राम मंडळी. हा हा, चेंज काय जयदीप, हे काय सगळं अधिराज? खूप पॉझिटिव्ह चेंज आहे आणि लोकांनी जयदीप आणि गौरीवर एवढं प्रेम केलं आहे, त्यामुळेच आता 25 वर्षानंतर सुद्धा आम्ही परत आलो आहे. जयदीप आणि गौरी आता नवीन रूपात आले आहेत, अधिराज आणि नित्या. तर हे लोकांच्या प्रेमामुळेच आहे, कारण की त्यांना जयदीप गौरीला सोडायचं नव्हतं, तर त्यामुळेच सगळ्यांनी मिळून हा डिसिजन घेतला की ओके, मालिका आपण संपवण्यापेक्षा त्यांना नवीन रूपात आणूया, जेणेकरून प्रेक्षक आणि जयदीप गौरीचं जे कनेक्शन आहे ते अजून घट्ट होईल. खरंच म्हणजे आमच्यासाठी हा खरंच छान धक्का होता की असं कुठेतरी वाटत अरे मालिका संपते की काय, आणि त्याच्यानंतर एक वेगळी पुनर्जन्माची स्टोरी घेऊन येत आहे तुम्ही. गिरीजा, काय सांगशील या लुकबद्दल, तुझ्या कॅरेक्टरबद्दल? लुक अगदी अपोजिट आहे गौरीपेक्षा आणि कॅरेक्टर पण वेगळं आहे. जितके पेशन्स गौरीमध्ये होते, जितकी शांत स्वभावाची ती आणि सगळ्यांना आपलंसं करणारी, आणि नित्या पण आहेत अशी, पण तिचे एक बॅकग्राऊंड आहे, एक स्टोरी आहे, त्याच्यामुळे तिचा एक स्वभाव थोडा चिडका असा झाला आहे. किंवा ती अशी की मी ठरवल्यानंतर माझं ते स्टेटमेंट चेंज नाही होणार, माझा तो डिसिजन चेंज नाही होणार, तर अशी ती काही रिझनमुळे झाली आहे. आणि ते रिझन काय ते तुम्ही जर मालिका बघितली असेल, एपिसोड बघितला असेल पहिला, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. तर अशी ही नित्य आहे, पण तितकंच ती म्हणजे तिच्या जे जवळचे आहेत, जे तिला समजून घेणारे आहेत, ती त्यांच्यावर तितकंच प्रेम करते गौरीसारखं. अधिराज, काय आहे भूमिका आणि हे सगळं असं रोल चेंज झालेत का तुमचे एकमेकांचे? हो, आम्ही खो दिला एकमेकांना. आता तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. तसंच झालंय, तसंच झालंय. महेश कटारे सर, थँक्यू, ही इज माय बॉस. नाही, पण खरंच तसं झालंय. ॲक्च्युली हेच झालंय. आता कोल्हापुरी गावरान गौरी होती, ती आता अधिराज किंवा जयदीपमध्ये आली आहे, आणि जो एकदम स्वाव सोफिस्टिकेटेड क्लासी जयदीप होता तो आता गौरीमध्ये गेला आहे, ती नित्या झाली आहे. पण मजा येते या कॅरेक्टर्समध्ये सुद्धा. आणि गौरीचं किंवा नित्याचं जग हे वेगळं आहे, अधिराजचं जग वेगळं आहे. अधिराज मातीतला आहे, रांगडा आहे, आपल्या मातीवर, आपल्या गावावर, आपल्या माणसांवर प्रेम करणार आहे. आणि नित्या जी आहे ती शहरातली मॉडर्न मुलगी आहे, तिचे विचार, तिची थॉट प्रोसेस तशी आहे. तर कम्प्लिटली डिफरंट जगातली माणसं जेव्हा एकत्र येतील, समोरासमोर येतात, तेव्हा मग काय होतं, तर ही पुढची स्टोरी आहे, तर ती बघायलासुद्धा लोकांना मजा येईल. सध्या सगळ्या दोघांचे फॅन्स आहेत. जरा एकदा दाखव सगळ्या. काय म्हणते, हे प्रेम आहे तुमच्या, तुम्हाला मिळालेलं, तुमच्या मालिकेला मिळालेलं. पण मला सांगायला किती मदत केली या रोलसाठी एकमेकांना? कोणीच कोणाला नाही, कारण आम्ही आधी कोल्हापुरी भाषा शिकवलीच की नाही? नाही, खरं नाही, कारण की आमचे फार एकत्र सीन्स नाही झाले, आणि जे झाले त्याच्यामध्ये मी पण कॅरेक्टर शोधत होते, मला पण थोडं डिफिकल्ट जात होतं, त्यामुळे मी त्याला हेल्प नाही केली आणि त्यांनी मला हेल्प नाही केली. आणि त्याच्यासाठी आमचे डिरेक्टर चंदू सर आहेत, तर आणि संपूर्ण टीम आहे, त्यामुळे अजून तरी नाही केली आहे. पुढे जेव्हा मी मला थोडा कॉन्फिडन्स येईल की आता मला हे जमत आहे, म्हणजे मी माझं काम सोडून आता समोरच्याची हेल्प करू शकतो किंवा करू शकेल, तेव्हा आम्ही करू. आता सध्या तरी खरंच आमच्या डोक्यात हे आहे की आधी स्वतःच्या कामावर लक्ष देऊया हेल्प करण्यापेक्षा, कारण की अवघड काम आलेलं आहे. तिला कदाचित सोपं जात असेल, माझ्यासाठी तर कम्प्लिटली नवीन आहे हे सगळं. म्हणजे हेल्प मी अशी म्हणेन की गेली 3-3.5 वर्ष मी कोल्हापुरी भाषा ऐकून होतो, कारण की गौरी बोलायची कोल्हापुरी, इतर सगळे कॅरेक्टर्स बोलायचे कोल्हापुरी, तर मी ऐकून होतो पण कधी बोललो नव्हतो.
तर आताही बोलायची वेळ आली आहे, पण ती स्क्रीनवर बोलणं सोपं नाही आहे, ते तेवढं खरं ऑथेंटिक वाटलं पाहिजे, त्या गावरान भाषा आणि ती बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा ती भाषा यायला हवी. तर त्या सगळ्यावर मेहनत घेतो आहे, त्या सगळ्याचा भाषेचा अभ्यास करतो आहे. तर मेहनत खूप आहे, पण एका गोष्टीचा आनंद आहे की लोकांना आपली मेहनत आवडते, तर त्यामुळे ती अजून जास्त, अजून चांगला अभ्यास, अजून चांगली मेहनत करण्याची एनर्जी मिळते लोकांकडून. पण मला सांग गिरीजा, आता किती कम्फर्टेबल आहेस या लुकमध्ये? कारण आधी साडीमध्ये सगळे सीन केले जवळपास, तू विहिरीत उडी मारण्यापासून दरीत सगळे सगळे केलेस, आता या ह्याच्यामध्ये हे सगळे सीन करायला रेडी आहेस? साडीत पण मी कम्फर्टेबलच होते, फक्त गर्मीत थोडंसं व्हायचं, पण ह्याच्यामध्ये पण कम्फर्टेबल आहे. आणि आता बघू, मला तसे स्टंट्स किंवा काही नित्याच्या वाटेला येतं आहे की नाही अजून याची काही कल्पना नाही आहे, पण असेल तर बघू, मला करायला आवडेल. नित्य कोणकोणते स्टंट करायला रेडी आहे? का केला आहे एखादा वगैरे, काही शूट झाला आहे? मी कार ड्राईव्ह केली आहे, माझ्यासाठी मोठा स्टंट आहे. आणि दुसरा स्टंट म्हणजे हिल्स रोज वेअर करणं, ज्याची प्रॅक्टिस नाही आहे. हो, तर त्याची पण प्रॅक्टिस होऊन जाईल. आणि अजून मला नाही माहिती की पुढे काय स्टोरी कशी लिहून येते किंवा काय करावं लागेल ते, पण जर जितकं माझ्याच्याने शक्य आहे तेवढं मी करेन. पण या नित्य अधिरथ पुढे कसं होणार आहे, काय काय घडणार आहे पुढे, मालिकेत कसे भेटणार आहात? जे जयदीप आणि गौरीच्या आयुष्यात आलं नाही ते सुख नित्य आणि अधिराच्या आयुष्यात येऊ शकतं पुढे. किती मनापासून हसलीस तू. एकदा पॅन कर, दोघं मला असं झालं की मागच्या पुनर्जन्माच्या आधी सगळे दोघं बिचारे फक्त स्टंट करतायत, फक्त स्टंट करतायत, पण खूप हसतील अच्छा. सो नाही, प्रेक्षकांचा सुख म्हणजे नक्की काय असतं असं होणार. प्रेक्षकांचा फीडबॅक होता अँड वी आर व्हेरी मच अवेअर ऑफ इट की अरे यांच्या आयुष्यात सुख कधी येणार, तर आत्ता येईल, कारण की आता 25 वर्ष आम्ही पुढे गेलेलो आहोत, तर आता वेगळ्या रूपात आहोत आणि सुख असं इझिली मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला गेटअप चेंज करावा लागतो, त्यासाठी तुम्हाला भाषा बदलावी लागते, मेहनत करावी लागते, अभ्यास करावा लागतो, 25 वर्ष वाट बघावी लागते, तर तेव्हाच तुमच्या आयुष्यात सुख येईल आता. आणि अजून काय काय गोष्टी येतील, कारण की बरेच बदल झालेले आहेत मालिकेत, बरेच नवीन कॅरेक्टरसुद्धा आलेले आहेत, जे जुने कॅरेक्टर्स आहेत त्यांचं काय झालं, ते कुठे आहेत, ते कॅरेक्टर आहेत नाही आहेत, ते कॅरेक्टर आहेत नाही आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये बघायला मिळेल, तर त्यासाठी मालिका बघत राहा. एक शेवटचा प्रश्न की जयदीप गौरीचा शेवटचा एपिसोड ते नित्य आदिराजचा पहिला एपिसोड कसं होतं, हे ट्रान्झिशन किती मिस करताय त्या कॅरेक्टरला, किंवा आता नित्य आदिराजमध्ये आल्यावर कसं? इमोशनली खूप डिफिकल्ट होतं, कारण की 3.5 वर्षांचा प्रवास आहे हा, त्यामुळे डिफिकल्ट होतं आमच्या सगळ्यांसाठीच. आणि बऱ्याच गोष्टी होत्या, म्हणजे काही कलाकार नसणारे त्याच्यासाठी वाईट वाटत होतं, आणि आम्ही जयदीप गौरी म्हणून परत कधी तयार होणार किंवा कधी कसे भेटणार माहीत नाही, त्यामुळे त्याचंही वाईट वाटत होतं, असं सगळं होतं. आणि जेव्हा स्क्रिप्ट आली हातात, थोडीशी लेट आली आमच्याकडे स्क्रिप्ट, पण जेव्हा आली तेव्हा ते वाचताना काटा येत होता अंगावरती, आणि असं होत होतं की नाही करायचं हे, नको असं झालं होतं, पण लिहून आले आपल्याला करावंच लागणार होते, त्यामुळे आम्ही केलं ते. बट खरंच तो त्या दिवशी खरंच असं वाटत नव्हतं की लास्ट डे, इंटरव्ह्यू सुरू झाले आणि मग कुठे परत आम्हाला रिअलाईज व्हायला लागलं की खरंच आपला लास्ट डे आहे. सो असा तो दिवस होता. आणि नित्या म्हणून पहिला दिवस डिफिकल्ट होता, कारण की आमच्याकडे आम्ही आउटडोर शूट करत होतो आणि आमच्याकडे टाईम लिमिट होता, आम्हाला ठराविक एपिसोड कम्प्लीट करायचे होते या दिवसात, आणि लाईट जायच्या आधी, त्यामुळे ती सगळी गडबड होती. आणि त्यात ते कॅरेक्टर आपल्याला कळणं आणि तसं ते परफॉर्म करणं, आणि तिथे कुठेच गौरी नाही वाटली पाहिजे, ती थोडी वेगळी वाटली पाहिजे, अर्थात डिफिकल्ट आहे तुम्हाला ॲक्सेप्ट करण्यासाठी, पण तरीसुद्धा आमच्यासाठी ही संधी आहे, त्यामुळे आम्ही त्या संधीचं सोनंच करायला बघणार. त्यामुळे गौरी कुठेही वाटता कामा नये, ती नित्य एक वेगळी कोणीतरी आहे व्यक्ती हे वाटलं पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत चालली होती, त्यामुळे असं सगळं चालू होतं, पण मजा येत होती हे सगळं करताना. आणि आता पुढेही आम्ही जे शूट करतो आहे तर खूप मजा येते, खूप एक्सप्लोर करायला मिळतं आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे पुढेही. आणि किचन किती मिस करताय बाकीच्या कोआर्टिस्टला?
नाही खूप मिस करतो आहे आणि ते एक महत्त्वाचा पार्ट होते, महत्त्वाचा काय मेन पार्ट होते ते, कारण की त्या सगळ्या कॅरेक्टर्समुळेच जयदीप गौरी म्हणा, माई दादा, शेखरदाजी, रेणुकाताई, शालिनी वहिनी, देवकी वहिनी, छोटी लक्ष्मी, उदयदादा, मल्हारदादा, हे सगळेच या सगळ्यांनी मिळून सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका या सगळ्यांमुळे घडली आहे. दे आर द सोल ऑफ द शो. तर त्यांना डेफिनेटली मिस करू. पण जसं तू आधी विचारलंस की त्यावेळेला काय वाटलं, तर मी खूप इमोशनल झालेलो आम्ही सगळेच. आणि जेव्हा लिहून आला असा असा सीन की आता मरायचं आहे, तेव्हा सगळ्यांनी डिसाईड केलं की कितीही वार झाले अंगावर तरी मरायचं नाही, तरी प्राण सोडायचे नाहीत आपले, कारण की आपण शेवटचा क्षण असणार आहे तो जे आपण त्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येऊ. माहीत होतं की उद्यापासून अधिराजच्या भूमिकेत जायचं आहे, उद्यापासून गौरीच्या भूमिकेत जायचं आहे, पण कुठे ना कुठे एक यु नो आम्हाला त्या कॅरेक्टर्सला आम्ही पकडून ठेवलेलं की नाही एवढं इझिली नाही आम्ही सोडू शकत. पण ऑफकोर्स ते आता मालिका म्हणजे तो पार्ट संपवायचा होता, ते कॅरेक्टर संपवायचे होते, तर त्यामुळे ते करावं लागलं. पण त्यामुळेच आता पुनर्जन्म झाला आहे अधिराज आणि नित्याचा, तर ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हा एक पॉझिटिव्ह चेंज आहे शोमध्ये. आणि आता नवीन रूपात प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत अधिराज आणि नित्या. सो आम्ही खूप खुश आहोत की लोकांनी जयदीप गौरीवर एवढं प्रेम केलं आणि त्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय. आणि प्रेक्षकांना थोडंसं मला सांगायचं की मागच्या इंटरव्ह्यूमध्ये ह्यांनी सांगितलं की दोघं एकत्र रील करतील, ते अजून आम्हाला मिळालं नाही आहे. आता पुनर्जन्म आलाय, आता तरी ते रील बघायला मिळणार आहे का आम्हाला दोघांचं एकत्र? 25 वर्षानंतर काय ट्रेंडिंग आहे तू सांग मला, तर त्या ट्रेंडिंग रीलवर आपण करू काहीतरी. पण 25 वर्ष पुढचा रील, आत्ताचा नाही, 2023 मधला नाही. आता हे प्रेक्षकांनी खाली कमेंट करून सांगा काय ट्रेंड असणार आहे, ते रील तुम्हालाही बघायला मिळते. थँक्यू, थँक्यू सो मच एकदा प्रेक्षकांना तुमच्याकडनं नक्की सांग. जसं प्रेम तुम्ही जयदीप आणि गौरीवर केलं, त्याच्या दुप्पट प्रेम अधिराज आणि नित्यावर करा. आणि आधी तुम्ही जेवता जेवता मालिका बघायचा, आता जेवण झाल्यावर जेवण संपून रात्री 10 वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं बघत राहा. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.